व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। आज वीर एकलव्य जयंती व महाशिवरात्रीचे औचित्य साधून शिर्डीतील वीर एकलव्य प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यात दरवर्षीप्रमाणे श्री साईबाबा हॉस्पिटल येथे वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजन करून रक्तदान शिबिराचं आयोजन करत सकाळी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी रक्तदान केलंय। यावेळी वीर एकलव्य प्रतिष्ठान शिर्डी शहर अध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष राजेंद्र बर्डे, दीपक बर्डे, राहुल गायकवाड, सोमेश्वर बर्डे, गणेश सोनावणे, संतोष पवार, तुषार बर्डे, रावसाहेब बर्डे, संतोष बर्डे, अनिल बर्डे, संजय आरणे, किरण बोराडे, योगेश गोंदकर, सागर बर्डे, बाळासाहेब बर्डे आदींसह या ठिकाणी सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की सारवाप्रमाणे त्या ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी एक मोठा कार्यक्रम ठेवण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे। तर या ठिकाणी आम्ही साईनाथ रुग्णालय या ठिकाणी जी काही ब्लड बँक आहे, तर ह्या ब्लड बँकमध्ये आम्ही दरवर्षी एकलव्य जयंती निघत असते, तर ते एकलव्य जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही ब्लड डोनेट करीत असतो। तर आजपर्यंत आम्ही याच्या पाठीमागे आम्ही ब्लड डोनेट केलेले आणि याच्या पुढे पण ब्लड डोनेट केले। आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी 100 अधिक जणांनी या ठिकाणी ब्लड डोनेट केलेले आहेत। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी संध्याकाळी आपलं महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य चंद्र अशी रॅली निघणार आहे वीर एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने। त्याचप्रमाणे एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय पवार, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष राजभाऊ बर्डे यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी जयंती निघत आहे। बरेचसे काही आम्ही सामाजिक उपक्रम राबवलेले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी अंध वगैरे शाळा आहे, मूकबधिर वगैरे शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये आम्ही विविध प्रकारचे त्यांचे शालेय साहित्य दिलेले आहेत। या ठिकाणी कोणाचे छोटे मोठे जर वाढदिवस वगैरे काही साजरा होत असत तर आम्ही घरी कुठं हॉटेलवर कुठं असे कुठं या ठिकाणी ठेवत नाही, तर आम्ही अशा ठिकाणी ठेवतो की जेणेकरून आपण सामाजिक दिने आहेत अशा ठिकाणी, म्हणजे उदाहरण आपण त्या आश्रमशाळा वगैरे आहेत, तर त्याचप्रमाणे अंधशाळा आहे, तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना एक भेट स्वरूपामध्ये त्यांना शालेय साहित्य वही पेन पुस्तक जे काही असेल त्यांना जे काही लागतं त्याप्रमाणे आम्ही त्यांना देत असतो। आज महाशिवरात्री व एकलव्य जयंती निमित्ताने आज विजयभाऊ पवार यांच्या अध्यक्षखाली व त्याचप्रमाणे आज सुंदर प्रकारे असा रक्तदानाचा कार्यक्रम इथं उपस्थित झालेला आहे व तो आज एकलव्य जयंती निमित्त व महापुरुषांच्या सर्वोपक्रमाने आज राबवण्यात आलेला आहे। तरी आजच्या सालबादप्रमाणे आम्ही परंपरेनुसार रक्तदान हे पेशंटला करत असतो व ज्यात आदिवासी कुटुंब आहे त्यांचे काही नातेवाईक आलेल्यासाठी आम्ही सढळ हाताने मदत करत असतो वर्षानुवर्ष। तरी रक्तदानाचा योग्य त्या व्यक्तींना अनुभव यावा, त्याचप्रमाणे योग्य त्या व्यक्तींना आधार व्हावा या संदर्भात आम्ही रक्तदान सालोसालप्रमाणे करत असतो। प्राण वाचण्यासाठीच हे रक्तदान केलं जाते आणि रक्तदान करून गोरगरीब त्याच्यासाठी रक्तदान ज्याला मिळत नाही त्याला आवश्यकता गरज म्हणून आम्ही सर्वजण जयंती दिवशी रक्तदान हे करत असतो। आज एकलव्य जयंती निमित्ताने एकलव्य प्रतिष्ठान श्रीडी शहर त्यांच्या आयोजनाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले व संध्याकाळी 7 प्रतिमापूजन व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे आणि याच्या अगोदर आम्ही रक्तदान झाले 3 सुरुवात केली आणि याच्यानंतर पण ते गरजू लोक येतील त्यांच्यासाठी एकलव्य कार्यकर्ते सदैव सेवेत दफ्तर राहतील। एकलव्य जयंती निमित्त सांगतो।